वापस अगेन वेलकम गाइस पाजल बजल या चॅनल मध्ये आपला दहावीचा गणित भाग 1 मध्ये वर समीकरण धडा चालू होता दुसरा धडा आहे त्याच्यामध्ये सहा उदाहरण संग्रह सांगितलं होतं आता 2.1 2.1 हे झालं होतं ज्याच्यामध्ये वर्ग समीकरण रूपात करा एबीसीचे किती करा वगैरे वर्ग समीकरण या रूपात करा पूर्ण उदाहरण पूर्ण धड्यामध्ये केलं तरी चालतंय फक्त 2.4 मध्ये वेगळं ओके ax वर्ग + bx + c = 0 या रूपात करा जसे a b c हे आकडे असतात तुम्हाला सांगितलं होतं मूळ आहे का नाही एखादा वर्ग समीकरणामध्ये असं किंमती ठेवायचं नाही त्याचे ते किंमती ठेवल्यावर उत्तर किती आलं म्हणजे 0 म्हणजे ते मूळ आहे नाही ना नाही ओके बेसिकली कन्सेप्ट झाला ते आता मूळ काढण्याचे तीन पद्धती किती पद्धती आहेत तीन जे तुम्हाला पुढे तीन उदाहरण सांगणार पहिला आहे अवयव पद्धत नंतर आहे पूर्ण वर्ग पद्धत आणि नंतर आहे सूत्र पद्धत लक्षात ठेवा म्हणजे हे 2.2 2.3 2.4 असे उदाहरण सांगतात या तिघांमधून तुम्हाला मूळ निघतं वर्ग समीकरणाचे मूळ निघते म्हणजे एक्स चं उत्तर एम चं उत्तर वाय चं उत्तर काय असेल आज आपल्याला काय करायचं आहे अवयव पद्धत ओके अवयव पद्धतीची पहिला रेसिपी सांगतो सुरुवातीला समीकरण ए एक्स वर्ग + बी एक्स + सी = 0 या रूपात करून घ्या नंतर ए आणि सी चा गुणाकार करायचा म्हणजे ए आणि सी चा गुणाकाराची फोड अशी करा की जेणेकरून बी चं उत्तर त्याच्या चिन्हासहित मिळालं पाहिजे ओके ही रेसिपी लक्षात ठेवा तुम्हाला ऑटोमॅटिक सोडवता येईल तुम्हाला करून दाखवतो गणितात म्हणजे तुम्हाला कळेल आणि याच्यामध्ये चेंजेस कसे होतात तुम्हाला कसे गणित कसे कसे असतात ते दाखवतो आता समजा जर पहिलं गणित बघितलं आपण तर पहिलं गणित असं आहे एक्स वर्ग +15x +54 = 0 ओके हे पहिलं गणित आहे समीकरण रूपात आहे बघा आहे समीकरण रूपात आहे ओके पहिला आणि शेवटचा जो गुणाकार करा म्हणजे ए आणि सी चा ए आणि सी चा गुणाकार केला तर किती येतं 54 कारण याचं कारण म्हणजे 1 × 54 54 झालं आता 54 कुठल्या कुठल्या पाढ्यात आहे बघायचं ओके 54 ची फोड करा कुठल्या कुठल्या पाढ्यात आहे ओके 37 38 56 येतात 54 आहे त्यामुळे हे येणार नाही किंवा 54 आता बघा कुठल्या कुठल्या पाढ्यात येत आहे 14 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
ओके 26 का 26 पण यांच्या दोघांची बेरीज जर केलो मी तर किती येणार आपला आपलं ते उत्तर ते पाहिजे तर अधिक 27 भेटतंय का आपल्याला अधिक 27 पाहिजे होता 26 का 26 ते ओके समजलं तुम्हाला आता बघा लिहितो कसं दोन भाग वर्ग अधिक किती येणार आता 26 आणि 1 26 y अधिक 1 y हे लायचे ते हे जसं आपण ते झालं अधिक 13 बरोबर 0 आता काय करायचं बघा मगाशी काय केलं होतं x होतं x बाहेर आलं होतं आता इथं 2 y वर आहे म्हणून 2 y ला कंसात y 2 च्या पाढ्यामध्ये 26 किती नंबर आहे ओके 2 च्या पाढ्यात 26 2 13 26 म्हणजे इथं आलं 13 आणि 1 1 अशी 1 हे कंस आहे तसं रिपीटला ओके बरोबर 0 हे कंस जसा तसा दोन्ही सेम आला पाहिजे म्हणजे काय होतं 1 1 की 1 y 1 की 13 13 म्हणजे आता बघा जे कंस सेम सेम आहे तसं द्या y अधिक 13 आणि जे बाहेर बाहेर जात असेल त्या 2 y अधिक 1 ओके उत्तर लिहिता उलट लिहायचं म्हणून सांगितलं y बरोबर वजा 13 y बरोबर वजा 1 छेद 2 ओके तुम्ही किमती ठेवा तुमचं उत्तर 0 येत आहे ओके नॉर्मली छेद मध्ये असेल आता समजा मग आता मी सांगितलं की समीकरण रूपात करा म्हणून एखादं समीकरण रूपात नाही ना रूपात करून सोडवू आपण ओके काय करू समीकरण रूपात करू मागच्या उदाहरण सांगितलं झालं तरी पण यामध्ये बघू समीकरण रूपात झालं कसं होतं आता इथं आहे 5 एम वर्ग बरोबर 22 एम अधिक किती आहे 15 ओके आता काय समीकरण दिलं काय केलं काय सांगताय समीकरण रूपात करा रूपात करा समीकरण रूपात नाही करून घ्या 5 एम वर्ग आणि इकडे वजा 22 एम त्याला म्हणा वजा 15 बरोबर 0 ओके करा पहिला शेवटचा जो क्रमांक किती येणार 15 त्रिक 75 75 ची कोड अशी करायची की उत्तर किती आला पाहिजे मला वजा 22 25 त्रिक 75 वजा 22 पाहिजे म्हणून इथं वजा मी लादे देऊ आधी वजा 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 22 भेटला का ओके लिहा आता कसं लिहा 5 एम वर्ग वजा 25 एम अधिक 3 एम वजा 15 बरोबर 0 काय आता 5 एम एम आहे फक्त एम 5 5 25 किती आहे मगाशी जसं केलं तसं 5 5 25 ओके आणि 3 आणि 3 लॅम मध्ये दिसत एम वजा 5 काय झालं 3 एक 3 आणि 3 5 15 वरचं कंस ऑटोमॅटिक कंप्लीट होतं हे कंस तसं तसं रिपीट लायचं ओके आता काय करायचं आहे जे सेम सेम आहे ते एकदा जे बाहेर जायचं ते एकदा समजतंय आता जर उलट चिन्ह लिहा एम बरोबर काय ना वजा 5 काय ना अधिक 5 एम बरोबर तर गुणाकार काय करायचा वजा 3 छेद 5 समजतंय सगळं आता तुम्हाला कर्लीचे गणित दाखवतो कर्ली म्हणले की जरा टेंशन आहे नॉर्मल संख्या कोड होती पेपर जर हार्ड आला तुम्हाला एखादं गणित जर आपण टाकत झालं तर कर्लीचं गणित टाकतील आणि कर्ली बद्दल थोडस कन्फ्युजन होतंय त्याला दाखवतो बघा कर्ली गणित कसं आहे कर्ली 2x वर्ग कर्ली 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 कर्णी 2 बरोबर 0 रूपात आहे समीकरण ऑलरेडी आता तुम्ही म्हणता इथं कर्णी दिलंय तुम्ही सांगितलं मी सांगितलं की तुम्हाला पहिल्या शेवटचा गुणाकार करा कर्णी 2 ने जर कर्णी 2 ला गुणलं तर फक्त दोन संख्या येते एखाद्या कर्णी संख्याने त्याच कर्णी संख्येला जर गुणलं तर नॉर्मल संख्या ती लक्षात ठेवा ओके आता कर्णी 2 ला जर कर्णी 2 ने गुणलं तर किती सांगितलं तुम्हाला 2 येतं आता तुम्ही म्हणताय बाजूचं 5 काय झालं माझा काय म्हणजे तर असणार गुणाकार ओके 5 गुणिले 2 किती आलं 10 आता या 10 ची कोड आपल्याला अशी करायची आहे की उत्तर किती आला पाहिजे अधिक 7 आला पाहिजे करा 5 गुणि 10 अधिक 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 होत आहे अधिक 7 भेटला बरोबर आता बघा लिहिण्याची पद्धत बघा 2x वर्ग अधिक 5x अधिक 2x अधिक 5 करणे 2 बरोबर 0 आता ही कोड करायचे व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे कंस आपले सेम आला पाहिजे असं करायचं x वर्ग x लिहा कंसामध्ये करणी 2x म्हणजे x गुणिले 2 करणी 2x आला ओके अधिक 5 ला 5 म्हणजे एक कंस आला आता इकडे रिपीट कंस तसंच आला पाहिजे त्यासाठी काय करायचं बघा करणी 2 अधिक करणी 2 कंसामध्ये परत करणी 2x अधिक 5 हे कंस कधी पण सेम आला पाहिजे मात्र वरचं पण कंडिशन पूर्ण करा बघा करणी 2 ला तर करणी 2 गुणिले तर किती आहे 2x करणी 2 गुणिले 5 5 करणी 2 बरोबर 0 लिहा आता जे जे सेम आहे ते करणी 2x आणि 5 आणि तर x अधिक करणी 2 ओके आता लिहिताना उत्तर लिहित मग तुम्हाला सांगितलं वजा 5
क्वेश्चन म्हटलं जातं आणि हॉर्स क्वेश्चन बोर्डाला कंपल्सरी विचारतात त्यामुळे ते पण करणेच झालं आणि थोडंसं नीट लक्ष द्या तुम्हाला पुढे काय आलेच कळेल तुम्हाला ओके बघू आता काय ते समीकरण 3x वर्ग वजा 2 करणे 6x अधिक 2 बरोबर किती 0 वर्ग समीकरण रूपात आहे पुढल्या रूपात ax वर्ग अधिक bx आणि c बरोबर 0 करा पहिल्या शेवटचा गुणाकार 3 2 6 आता ह्या 6 ची कोड अशी करायची आहे की करणे 6 यावे आता तुम्ही म्हणाल करणेचं पाढा वगैरे नसतंय आपलं तेच रूप वापरा एखाद्या करणे संख्येला त्याच करणे संख्येने गुणलं तर ती संख्या येते म्हणजे आपण काय करू करणे 6 ला करणे 6 ने गुणू किती येणार 6 येणार आता तुम्ही म्हणाल बाजूचे 2 कुठे गेले ओके काय करायचं बाजूला काय असेल म्हणजे त्याच्या बाजूला काय असेल म्हणजे 1 आपल्याला पाहिजे वजा मध्ये इथं वजा द्या वजा 2 करणे 6 समजतंय आता लिहू ना लिहिण्याची पद्धत बघा 3x वर्ग वजा 1 करणे 6x वजा 1 करणे 6x अधिक 2 बरोबर 0 आता इथं फोड करायचं आपल्याला बरोबर इथं आणायचं बघा आता सांगतो इथल्या करणे 3 करणे 3x कंसामध्ये पडल्या करणे 3 3 3 3 आलं करणे 3 ला करणे 3 ने गुणलं 3 आलं ओके आता 3 च्या पाढ्यात 6 किती असणार करणे 3 च्या पाढ्यात 2 बरोबर असणार म्हणजे ते काय होणार वजा बरोबर वजा 2 म्हणजे किती आलं 3 2 6x आलं आता जसा जसा घ्या वजा आपण इथं किती केलं आता करणे इकडे 2 ठेवणार कारण हे कंस इकडे रिपीट येण्यासाठी 6 ला किती ने गुणलं 2 ने 3 2 6 येणार ना म्हणून बघा आता कंसामध्ये लिहितो करणे 3x 3 2 6 आणि इथं काय करा करणे हे जसा जसा इथं वजा चिन्ह ते चिन्ह द्या वजा 2 म्हणजे करणे 2 गुणिले करणे 2 येते आलं हे कंस जसा जसा रिपीट यायला पाहिजे आता बघा जे जे सेम आहे ते झाल्या करणे 3x वजा 2 आणि करणे 3x वजा 2 म्हणजे आता कंसाच्या बाजूला उलटे येत आहे किती येणार 2 छेद करणे 3 एक्स बरोबर 2 छेद करणे 3 काय ते झालं करणेचे गणित आयोगच तुम्हाला सगळे गणित करायला असेल अवयव पद्धतीमध्ये आता एक दोन एक छोटे गणित घेतो ज्याचा रूपात वगैरे काय संबंध नाही आहे तरी पण दाखवतो तुम्हाला शेवटचे एक दोन आहेत गणित ओके ते पण विचारू शकतो आता त्यात बघा गणित बघायला गेलं तर 25 एम वर्ग बरोबर दिला 9 रूपात करा 25 एम वर्ग तिकडे आणाला वजा 9 बरोबर 0 ओके 25 चा वर्गमूळ येत आहे 25 चा वर्गमूळ किती ना 5 एम वर्ग त्याचं पण येत आहे 3 वर्ग बरोबर हे वर्ग आहे हे वर्ग आहे एकदा दोन झाले आम्ही कसं 25 चा वर्गमूळ येत आला ह्याचा आला त्यामुळे वर्गमूळ आलं ना यांच्या दहाचा वर्गमूळ हे ह्याचा वर्गमूळ हे त्यामुळे वर्गचिन्ह द्यायची गरज नाही किंवा वर्ग दिला तरी चालतंय ओके द्या मग कसं लिहा आता 5 एम वजा 3 हेच काम दोनदा 5 एम वजा 3 म्हणजे याला गुणलं तर ह्याला गुणलं तर दोघा सूत्र सेम आलं म्हणजे एम बरोबर 3 छेद 5 एम बरोबर एकदा अधिक एकदा वजा करा वजा 3 छेद 5 समजतंय एकदा अधिक एकदा वजा म्हणजे 5 5 2 झालं म्हणजे 5 झालं 3 3 2 झालं म्हणजे 9 आलं छोटे छोटे गणित आहेत ते तुम्हाला लगेच समजून जाते ओके आणि वस्तू तुम्हाला सगळं पूर्ण पूर्ण वर्गाला सगळं कळालं असेल जर तुम्हाला या गणिताबद्दल कुठला प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा ओके बाय